शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांशी हे जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे। कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या। नमस्कार, गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, शब्दांचं वेड लागलं की कलाकृती उत्तम बनते, आणि त्या शब्दांना संगीताचा साथ चढला की मग नक्कीच त्या कलाकृतीला एक अनोखं असं रूप मिळतं। आणि त्यामुळेच एखादं गाणं प्रसिद्ध होणं किंवा एखादं गाणं रसिकांपर्यंत पोहोचणं यात गीतकार, संगीतकार, गायक या सगळ्यांचंच योगदान खूप मोठं होतं। गेली 4 दशकं ही आनंद यात्रा ज्यांनी अनुभवली असे गीतकार आणि संगीतकार आज आपल्यासोबत आहेत। प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे आणि प्रसिद्ध संगीतकार दीपक पाटेकर आज आपल्यासोबत आहेत। नमस्कार, स्वागत आहे। खरं तर गीत आणि संगीत हे एकमेकात हात घालून किंवा एकमेकांच्या हातात हात गुंफून पुढे येतात आणि ती गाणी तयार होतात। तुमची दोघांची ही गाणी अशीच रसिकांना वेड लावणारी अशी आहेत, त्यामुळे आज त्या गाण्यांच्या गोष्टी आम्हाला ऐकायच्या आहेत। आणि खरं तर प्रवीणजी, तुमच्यापासून सुरुवात करेन की आज घराघरात किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमातनं कोणत्या गाण्यांनी जर सुरुवात होत असेल किंवा एक प्रार्थना म्हणून जी म्हटली जात असेल, ती आहे तुमची कविता तेजोमय नादब्रह्म। अतिशय उत्तम, सुंदर आरतीताईंचा आवाज आणि श्रीधरजींचा संगीताचा बाज या सगळ्यांनीच ती रचनाच फुलून आलेली आहे। काय सांगाल या रचनेबद्दल? मनपूर्वक नमस्कार। आधी मी आनंद व्यक्त करतो की खरोखर मला असं वाटतं की 4 दशकाची आनंद यात्रा, तुम्ही योग्य त्याचं वर्णन केलं, त्या आनंद यात्रेचं मला वाटतं की हा एक सन्मान दूरदर्शननी आम्हाला दिलेला आहे। या गाण्याची आठवण म्हणजे आज मला इतका एक सुंदर योगायोग वाटतो उत्तराजी, की याच दूरदर्शनच्या व्यासपीठावर दिवाळीच्या निमित्तानं बरं आम्हाला हे गाणं करण्याची संधी मिळाली। म्हणजे श्रीधरजी फडके यांच्याबरोबर केलेलं हे मी पहिलं गाणं आणि सुरेश वाडकर आणि आरतीताई या दोघांनी ते गायलं। या गाण्याची मला आठवणारी जी एक आतून ज्याच्यात जिव्हाळा वाटेल अशी आठवण म्हणजे साक्षात स्वरतीर्थ बाबूजी वा म्हणजे सुधीरजी फडके यांच्या साक्षीनं हे गाणं शंकर निवास या त्यांच्या निवासस्थानी लिहिलं। मला आठवतं की त्यावेळेला प्रत्यक्ष व्यवसाय श्रीधरजी होते, ऑफिसमध्ये जात होते आणि उशिरा ते यायचे घरी, आणि मग 8:30-9 नंतर एकमेकाची कामं उरकून आम्ही त्यांच्याकडे बसायचो। आठवण ही की गाण्याला म्हणजे आधी चाल देऊन ते गाणं मी लिहिलं आणि गाण्याची ओळ बरी जमली माझ्याकडनं की बाबूजी ज्या प्रसन्नपणे शांतपणे ज्या एका कृतार्थ अशा भावाने मला आशीर्वाद द्यायचे, वा छान झाले। म्हणजे श्रीधरजीचं गाणं असल्यामुळे ते प्रत्यक्ष बोलत नसत पण मला ते सुचवत असत, बरोबर, ते मला इथे सांगावं असं वाटतं। आणि याच व्यासपीठावर ते सादर झालं आणि नंतर ते घराघरात झालं। विशेष म्हणजे इथे मला मुद्दामून श्रीधरजीबद्दल एक सांगायचं आहे की गाणं पूर्ण लिहून झाल्यानंतर त्या गाण्याची प्रत जेव्हा कवीकडून पूर्ण अशी लिहिली जाते आणि त्याच्याखाली ते स्वाक्षरी घेतात कवीची, मी अर्थात संगीतकाराची घेतो, आणि मग ते गाणं जणू काही सुईणीनं आईच्या पोटातून ते बाळ बाहेर काढावं, तसं ते कागदावर लिहिलेलं गाणं ते देवाऱ्यात घेऊन जातात आणि देवाला दाखवतात त्या तस्बिरीला। मला इतका रोमांचकारी अनुभव आहे, त्यामुळे मला वाटतं की कुठलाही कवी किंवा संगीतकार किंवा गायक जेव्हा हे निर्माण करतो तेव्हा ते कुणाकडून तरी निर्माण झालेलं असतं, त्या ईश्वराला नियंत्याला ते दाखवतात। आणि माझं भाग्य हे
की दीपकजी पाटेकर काय आहेत, श्रीधरजी काय आहेत, की अशोक पत्की आहेत, किंवा अनेक संगीतकार ज्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत, हे सगळे सश्रद्ध आणि एका जगननियंतावर विश्वास ठेवणारी माणसं मला मिळाली. आणि त्यामुळेच आपण जे वर्णन केलं की तेजोमय नादब्रह्म हे त्यातले पुढले शब्द जर तुम्ही पाहिलेत ते चालीवर लिहिलेले आहेत, पण ते आधी लिहिल्यासारखं वाटावं असं ते त्याने लिहून घेतलं. आणि अगदी ऋण झुण काळ जात आता हा शब्द ऐकायला छान वाटतो, पण जेव्हा संगीतकार बारीक बारीक जागा देतो त्याच्यात ते भरणं खूप अवघड असतं. आणि ते लिहिलं गेलं, आज अनेक शाळांच्या मध्ये प्रार्थना म्हटली जाते. मी ज्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून जातो तिथे त्या पाहुण्याचं स्वागत म्हणून पाहुण्याचंच गाणं त्याच्या हृदयात पाहुणे. किती छान आहे पण ही गोष्ट, म्हणजे आपलंच गाणं, आपलीच निर्मिती आपल्याच समोर अशा पद्धतीने सादर होणं, मला असं वाटतं की एक वेगळं तेज त्या गाण्याला सुद्धा आहे. आणि त्यामुळेच आपल्या आजच्या मैफिलीची सुरुवात सुद्धा आपण या गाण्यानेच करूया. आणि आणि खरं तर या गाण्यासाठी सुद्धा दोन गुणी गायिका आज आपल्या सोबत आहेत. बात है, खूप सुंदर विद्या केतकी, एक माहोल बना दिया, कविला आनंद वाटेल असा गायलेला आहे. वा केतकी आणि विद्या,
दोघींना मी कवी म्हणून तुम्हाला दाद देते. खूप छान अशी तेजोमयी सुरुवात कार्यक्रमाची झाल्यानंतर निश्चित त्या सगळ्या गप्पांना किंवा त्या मैफिलीला एक वेगळा रंग चढणार आहे. प्रवीणजी, सृष्टीचा गाभारा हे कसं सुचतं? म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो की हे कसं, म्हणजे त्या कल्पना येतात कशा आणि काय नेमकं होतं त्यावेळेला? सगळे संस्कार एकवटतात आपले. हां, म्हणजे केवळ प्रतिभेने सुचत नाही, केवळ प्रज्ञेनी सुचत नाही, तर बालपण आपलं कसं गेलंय. म्हणजे विशेषतः माझी आई सहश्रद्धा हत्तीचे, पूजा करणारी, मांगल्य मानणारी, माझं बालपण वाडा नावाचं जे छोटं गाव आहे त्या ठिकाणी राम मंदिरात गेलं. म्हणजे तिथले आभाशास्त्री कोणकर यांच्या मांडीवर बसून मी रामरक्षा शिकली. हे सगळं सांगण्याचं कारण असं, असे कणकण एकत्र येतात. म्हणजे नेमकं कुठल्या कणांनी ते सुस्त सांगत नाही, त्या सगळ्या कणांचं रसायन होतं आणि या सगळ्या पलीकडे एक वेगळी कृपा लागते, ती आहे ती तेजोमय कृपा आहे. नक्कीच, आणि ती प्रतिभा तुमच्या प्रत्येक रचनेमधनं आम्हाला जाणवते. खरंच या गाण्यांची मजाच ही काही वेगळी असते आणि आज पुन्हा एकदा ते सगळं आठवताना खूप बरं वाटत असेल तुम्हालाही. तर सगळं वादक पण बघा ना, पहिलं हे गाणं मला तर असं वाटतं की नकळत या रंगमंचाला एक गाभाऱ्याचं रूप आले आणि सगळेजण काही वारकरी वाटत. खूप छान, एक वेगळं मांगल्य बघा तुम्ही, नेहमी तर वाजवतात छान, बरोबर, त्याला एक वेगळा थरार आलाय, स्पंदन आले. वा, आणि त्या पहिल्या पहिल्या गोष्टींचा पण एक वेगळा अनुभव असतो. मला वाटतं दीपकजी, तुमची आकाशवाणीतली कारकीर्द मोठी होती आणि या सगळ्या कारकिर्दीमध्ये आकाशवाणीत भावसरगमसाठी लिहिलेलं, संगीतबद्ध केलेलं पहिलं गाणं ते तुम्हाला आजही आठवत असेल. मला वाटतं दत्ता डावजेकरांनी ते अरेंज केलं होतं. हा सुद्धा एक भाग्ययोगच म्हणायला हवा. मोठाच योग, माझ्या आयुष्यातला मोठा योग. काय सांगाल त्या गाण्याविषयी? प्रथम मला हे सांगावंसं वाटतं की मी त्यांना सद्गुरूच म्हणतो. दत्ता डावजेकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सहवास मला 15-16 वर्ष मिळाला. त्यांच्या प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये, म्हणजे मी त्यांना पहिलीच भेट माझे मित्र अशोक खोसला गझल सिंगर त्यांनी करून दिली आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं की म्हटलं तुमच्या प्रत्येक रेकॉर्डिंगच्या यादीमध्ये शेवटचं नाव माझं असू द्या. अगदीच माझं कुठे काम नसलं तर निदान वाद्य उचलून न्यायला तरी मला बोलवा. आणि त्यांना ते हसायला लागले आणि मी गात होतो तेव्हा, रियाज होता क्लासिकलचा, भरपूर मैफिली करत होतो क्लासिकलच्या. प्रवीणजी, तुम्ही म्हणालात तसं वारकरीचा, म्हणजे जे वारकरी असल्याचा जो अनुभव आहे तो कदाचित यांच्या ह्या बोलण्यात आणखी जाणवतो. माझे गुरुंवर प्रवीणप्रमाणेच आई वडील, माझे आई वडील, गुरु आणि परमेश्वर ह्या त्रयीचा आशीर्वादाने सर्व काही होतं. आपण फक्त निमित्त असतो हे मनापासून मी सांगतो आणि मला मी ते अनुभवलंय. हां, तर दत्ता डावजेकर हे माझे संगीत दिग्दर्शनातले गुरु. त्यांनी प्रत्येक गोष्ट मला अशी हाताला धरून शिकवली. अगदी मला सुरुवातीला 1 2 3 4 पण देता येत नव्हतं, तेव्हा माझं हसं झालं होतं. मी 1 2 3 4 गेले, सम गेली, पुढे काय चाललंय, क्रिकेटची मॅच चालली की काय, 4 आणि 4 मारली आणि मग ते स्वतः आले, सगळ्यांना हसू नका म्हणून म्हणाले आणि त्यांनी मला दाखवलं असं कंडक्ट करा. त्यांनीच मला ते सर्व शिकवलं. हां, इवन त्यांच्या डॉक्युमेंटरी फिल्म्स वगैरे बॅकग्राऊंड म्युझिक प्रत्येक ठिकाणी सांगायचे, हे असं फुटेज घ्यायचं, असं कंपोज करायचं आणि ऑन द स्पॉट ते करायचे. त्यांना मी गाणं घरी ऐकवलं होतं आणि त्यांना प्रचंड आवडलं. मधुकर जोशींची ती काव्यरचना आहे. त्यावेळेला मी जवळजवळ 10-12 कवींकडे गेलो, ते महानच होते, पण माझ्या मनात काहीतरी होतं की असं काहीतरी प्रेमगीत असावं आणि ते मला मिळालं आणि मी ते प्रोड्युसरना सांगितलं की हे मला करायचं आहे. आणि दत्ता डावजेकरांनी ती चाल ऐकवली आणि ते म्हणाले अप्रतिमच आहे हे गाणं, कोण गायला? म्हटलं डॉक्टर अपर्णा मयेकर, माझं पहिलं भावसरगम आहे, माझे गुरु तुम्ही आहात, त्यांची मुलगी डॉक्टर अपर्णा मयेकर आणि त्या अप्रतिमच गातात, अप्रतिमच गातात, अतिशय सुरेल. आणि भावसरगमला त्यावेळेला एक वेगळाच, एक वेगळीच ओढ लोकांच्या मनामध्ये सुद्धा होती. भावसरगमची गाणी लोक वाट बघायचे, आवर्जून ऐकायचे, कवीचं निवेदन असायचं आणि मग संगीतकार समजावून सांगायचं आणि मग गाणं. बरोबर, फार क्रिएटिव्ह, म्हणजे तो एक प्रतिष्ठेचा कार्यक्रम. भावसरगममध्ये आपल्याला आपलं गाणं सादर करता येणं ही फार मोठी गोष्ट असायची. आणि मग दत्ता डावजेकरांनी मला, मी म्हटलं त्यांना डेडी डेडी म्हणतो आपण त्यांना, डेडी माझं गाणं पहिलं आहे, तुम्हीच अरेंज करावं अशी माझी इच्छा, प्लीज माझी इच्छा पूर्ण करा. अरे येतो, तू काय काळजी करू नको. आणि
ते स्टुडिओत आले तिथे परत गाणं ऐकून घेतलं आणि त्यांची सवय होती असे उभ्या उभ्या ते असं तिथल्या तिथे तिथेच कंपोज करायचे म्युझिक. हां, दोन ओळीच्या अस्थाई म्हणा अंतरा म्हणा की लगेच तिथेच लगेच उभ्या उभ्या म्युझिक करायचे, सगळ्यांना कॉपी करून द्यायचे हे वाजवा. एक दोन रिहर्सल झालं की टेक. इतकं सहज करायचे ते. बॅकग्राऊंड म्युझिक करताना पण मी त्यांना पाहिलं होतं, सकाळी 10 सुरू केली, 6 पॅकअप. नुसते असे पाहायचे हा सीन आहे, एक 15 सेकंद 20 सेकंद थांबवा, इथून हे अमुक अमुक, लगेच ते म्युझिशियन्सना लिहून द्यायचे, कंपोज करायचे, असं व्हायचं. ते गाणं फार त्यांना आवडलं होतं. आणि कितीदा मनात माझ्या, हा कितीदा मनात माझ्या, ठरवून काही येते, येता तुझ्या मिठीत विसरून सर्व जाते. मला वाटतं आपण विद्याला गायला सांगूया ते, आणि तो एक भावसरगमचा अनुभव परत एकदा पुन्हा एकदा अनुभवूया. हा विद्या, कितीदा मनात माझ्या, कितीदा मनात माझ्या, ठरवून काही येते, येता तुझ्या मिठीत विसरून सर्व जाते, विसरून सर्व जाते, कितीदा मनात माझ्या. सुंदर विद्या, खूप छान छान. खर तर दीपकजी, किती दा, त्या किती दाला किती सुंदर रंग दिलाय तुम्ही, आणि तो स्वरच इतका छान वाटतोय की ती एक भावुकता, एक कोवळीकता ती त्या स्वरामध्ये खूप प्रेमगीत असून सुद्धा त्यामध्ये सुद्धा जो संस्कार आहे ना, खरंय, म्हणजे या निमित्ताने या व्यासपीठावर या गाभाऱ्यात बरोबर त्या एक रसिकांना पण सांगू इच्छितो की त्या काळामध्ये जी गाणी होती त्या गाण्यामध्ये सुद्धा एक देवारा होता, एक गाभारा होता. बरोबर, ते प्रेमगीत असून सुद्धा दीपकजींची चाल, मधुकर जोशींसारख्या मान्यवर कवीचे शब्द, त्यामुळे मला वाटतं की खऱ्या अर्थाने या सगळ्या गाण्यांच्या गोष्टी आठवणं म्हणजे सुद्धा संस्कारांच्या त्या काळात नेणं. अगदी खरं आहे. आणि या सगळ्या कहाण्या आहेत ज्या कहाण्या वर्षानुवर्ष आपण कुठेतरी ऐकल्या आहेत, कधीतरी पाहिल्या आहेत, आणि त्या अनुभवलेल्या गोष्टी आज परत एकदा आमच्या समोर येतात. प्रवीणजी, तुमच्या बाबतीत म्हणायचं तर संगीतातलं दैवत ज्यांना मानलं जातं त्या मंगेशकर घराण्याबरोबर खरं तर तुम्ही काम केलंय, म्हणजे प्रत्येक मंगेशकराबरोबर तुम्ही काम केलेलं आहे, तो अनुभव काय आहे? आणि प्रत्यक्ष लता दिदींच्या सोबत कितीतरी सिटिंग झालेली आहेत, एखादी आठवण त्यांच्याबरोबरची.
तर आठवणी की मी एक पाहिलं की ते खऱ्या अर्थाने गाण्यामध्ये भिजलेलं घर आहे. म्हणजे गाण्यांच्या गोष्टी तर आहेतच, परंतु या गाणाऱ्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्याची पण एक गंमत आहे. एक दिवस मला आठवतं की चित्रकार असलेल्या उषाताई, म्हणजे गायिका तर आहेतच महान, पण चित्रकार, त्यांनी मला त्यांच्या एका चित्राकडे मला नेलं. बर. आणि ते चित्र होतं मीराबाईचं होतं. त्यांनी त्याची आवडती त्यांची आवडती ही व्यक्तिरेखा. आठवण काय माहिती का गंमत आहे, की त्यांनी मला एकदम अचानक विचारलं, आणि मंगेशकरांनी आपल्याला असा अचानक प्रश्न विचारला म्हणजे काय, तर चेहरा नव्हता मीराबाईला, फक्त पाठमोरी होती मीरा. हो. तर मला वाटतं चालावाही देश साठी त्यांनी ते काढलं होतं. बरोबर. उषाताईंनी मला विचारलं की का बरं चेहरा नसेल दाखवला, पाठमोरी का. आता हे अचानक विचारल्यानंतर आपण जे चटकन उत्तर देतो त्यामागे पण एक पूर्वसंकेत असतं. म्हटलं उषाताई, मीराबाईचा तुम्ही चेहरा दाखवलेला नाही, कारण समर्पणाला चेहरा नसतो. किती छान. समर्पण आकाश आहे. वा. आणि त्याने अशी ती दाद दिली होती. वा. तर ते ती फार मोठी महत्वाची आठवण आहे. विशेषतः गाणं लिहिताना अनेकदा थोडा वेळ पुढे निघून जायचा, तेव्हा मध्येच इतक्या नाजूक आवाजात तो मी आयुष्य काढू शकणार नाही. पटकन दीपक पण त्याला साक्षीदार आहेत, हळूच एक गोड स्वर यायचा की खूप वेळ बसलायत प्रवीण, चहा घेतलात का. अरे, आणि दीदींनी आपल्याला विचारणं, मला वाटतं की त्यांनी चहा विचारणं म्हणजे अमृत विचारणंच आहे. त्याच त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या आशाताई, त्यांच्याबरोबर जीवलगा चित्रपटाची गाणी मी महेश कोठाऱ्यांसाठी लिहिली, त्या खूप मोठ्या आठवणी आहेत. विशेषतः म्हणजे त्यांच्या घरामध्ये एक नदीचं एक मोठं असं एक, ज्याला आपण भित्ती चित्र होतो बरोबर, अलीकडे ज्याला लोकप्रिय शब्द म्हणजे वॉलपेपर. हो. मी आशाताईंना विचारलं की आशाताई, ही अशी दुथडी भरून वाहणारी नदी ही काय आहे वॉलपेपरवर, आवडते का एवढी नदी. पटकन त्या म्हणाल्या, कारण मी नदीसारखं जगते म्हणे. नदी ज्याप्रमाणे केर कचरा किनाऱ्यावर टाकून देते आणि पुढे जाते. सांगायचं कारण असं की ही विचारवंत मंडळी आहेत, ही गायक म्हणून थोर आहेतच, आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं अनेक प्रकारचं, अनेक प्रकारचं प्रश्न, हे केवळ भाग्य, याला कुठले उत्तर नाही. आकाशवाणीचा उल्लेख निघाला तर मला तुमचं आणखीन एक गाणं जे आकाशवाणीवर कदाचित आम्ही कितीतरी वेळा लावलं, म्हणजे जेव्हा निवेदिका म्हणून आम्ही काम करतो तेव्हा काही गाणी अशी खास आवडीची असतात ना, त्यातलं एक तुमचं गाणं पाऊस पहिला. हो. बरं, जणू कान्हूला. पुन्हा एकदा त्या कान्हूला म्हणण्यामध्ये ते जे काही एक सौंदर्य आहे त्या शब्दातलं, तो कान्हूला सापडला कुठे तुम्हाला? कान्हूला म्हणजे माऊलींचा स्पर्श आहे त्याला. बरोबर. साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचा एक जी शैली आहे अशी, की म्हणजे घणू म्हणतात ते, घणू म्हणतात म्हणजे शब्द म्हणजे जणू काही एक लोण्याचा गोळा आहे आणि कलावंताच्या हातात तो दिल्यानंतर त्या अलवारपणे, हळूवार पण नव्हे अलवारपणे त्याला आकार देणं एक मजेशीर अवचिता परिमळ झुळकला अळू माळू, तर हे त्याचा उगम आहे कुठेतरी आणि तो असा एका दुरात आहे. आपण पाऊस पहिल्याची आठवण विचारली म्हणून सांगेन की एक आठ गाण्यांचा एक दीर्घ ध्वनिमुद्रिका, अलीकडे अल्बम शब्द लोकप्रिय, तेव्हा एलपी एलपी होती, एलपी रेकॉर्ड होती तेव्हा ती. त्यावेळेला अनिल मोहिलेंना त्याचं खूप मोठं चीज जात, कारण अनिलजींची चार गाणी करायची ठरली आणि चार गाणी मीना खडीकर म्हणजे मीना मंगेशकर, अर्थात म्हणजे त्यांच्याबरोबर संधी मिळणं अवघडच होतं. चार गाणी तर अनिलजी बरोबर झालीच, उषा त्यांची म्हणजे ठरली कुठली तरी. त्यात गेले ओढून राहावे, फांदीच हे लकावे, आता कळ्या फुलांनी सांगा कसे फुलावे, आणि काय झालं की ते काव्य उषाताई कविता फार उमसतात आणि त्यामुळे त्यांना ते आवडलं की मग या कवीकडून का नाही लिहून घ्यायची. आणि माझ्या बरोबर अतिशय मोठी माणसं त्यामध्ये कवी म्हणून होती, कवयित्री म्हणून होत्या, शिरीष पै होत्या त्याच्या, तर आणि शांताबाई शेळके होत्या, त्यांचं गाणं कानू घेऊन जा, कानू घेऊन जा, मी आता तेच त्याच गाण्याची आठवण करणार. तर असं सगळं ते संपन्न होती ती सगळी. तर मला मीनाताईने जेव्हा सांगितलं की दोन गाणी तुम्हाला लिहायची आहेत, म्हणजे चार गाणी ही झालीच पण मला जणू काही दिवाळीपूर्वी बोनस मिळावा अशी मला सांगितली ती गाणी लिहायला. आणि मग मीनाताईने ना काय सांगावं, कसं गाण्याचं मीटर पाहिजे, बर, म्हणजे रूपबंध कसा पाहिजे, कारण कवींना बहुधा दीर्घ अशा तऱ्हेच्या रूपबंधात लिहायची सवय असते, कारण कवी असल्यामुळे त्याला वाटतं की माझं व्यक्त व्हावं फटकं, पण संगीतकाराची गरज असते. मग सुचवतात दीपक पाटेकरांसारखे प्रतिभावंत, अगदीच प्रत्येक वेळेला चालीवर नाही लिहित,
पण सुचवतात की असं मीटर पाहिजे. मला मीटर शब्द जरा थोडासा म्हणजे असं वाटतं की शिंप्याच्या दुकानामध्ये एक माप घेऊन बसतो आणि कमीचं माप घेते. आता तो लोकप्रिय शब्द आहे पण तो रूपबंध. मला म्हणाले की प्रवीण, मी नाते म्हणाले की गाण्याचं हे मीटर कसं पाहिजे, तो शब्द त्यांचा लोकप्रिय, की लहान बाळाच्या जीवणीप्रमाणे. काय घडणं जीवणीप्रमाणे बाळाच्या, तर ते मला लगेच लक्षात आलं आणि वेगळं काहीतरी पाहिजे. आणि मग पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला, हे गाणं सगळं लिहून झालं. पण त्यातला रंग निळूला सुद्धा मला अगदी तुम्ही ना अक्षरच्या शब्दांनी म्हणजे असं उद्यातच हात घालताय. तो निळूला म्हणजे काय माहितीये का, तो निळूला म्हणजे वेडूला अनुभव आहे. कारण हो नाही, कारण ना तो मूळ शब्द तसा नव्हता. रंग निळा हा अंधार आला, बर गंध लाभला गंधार आला, बर अशी ती ओळ होती. पण तेव्हा ती रिहर्सल करताना सगळं त्याप्रमाणे गायल्या. पण मंगेशकरांच्या बरोबर ते गाणं ध्वनिमुद्रीतून घरी जाताना झालं हाच आनंद. कारण पटकन काय सत्व परीक्षा घेतील, ध्वनिमुद्रण होत असताना पटकन म्हणाल की प्रवीण इकडे या. तर अर्थातच धडधड त्या मनाने तिकडे गेलो. म्हटलं काय, तुम्ही रंग निळा हा लिहिले? म्हटलं हो. मग काय, तर हा निळा आहे ना तो हा न, मला असं वाटतं की न बोलावता पंक्तीला येऊन बसले. म्हटलं पण अहो ताई, हा तर अगदी बरोबर निमंत्रित बसलाय पंक्तीला, मीटर मध्ये बसलाय. नाही पण काय माहितीये का, तुम्ही वर किती छान लिहिले की काय कानूला वगैरे लिहिले, सानू लिहिले, तर मला ना गोल शब्द द्या ना कुठला, तीन अक्षरी, तीन अक्षरी किंवा चार अक्षरी, पण मला एक गोल की ज्याच्यात मला तो हा नकोय. हे तिथे चाललंय, शब्दांना गोलाई असते हे सुद्धा त्यांना जाणवतं. बघा हो, ही सगळी गोष्ट आहे ही सध्या 30 वर्षापूर्वीची. बरोबर आहे. म्हणजे आत्ताचा प्रवीण दवणे सोडून द्या, पण त्यावेळेचा एक हुरहुरता, अधिक तरल, संधी आपल्या हातून जाते की काही भीती, नाही तर संधीवात व्हायचा, अशा कितीतरी गमती. तर त्या मला म्हणाल्या की असा एक नाजूक शब्द द्या, नाजूक मुलायम सारखा. म्हटलं मग निलायम कसा वाटतो? बर, म्हणजे रंग निळाच पाहिजे. बघा अंधारा रंग निळाच पाहिजे, कारण कृष्णाचं प्रतीक आहे. बरोबर, निळा पाहिजे पण निलायम नको, कारण अकार आहे. मग तुम्ही संगीतकार आम्हाला त्रास देता, आकार पाहिजे आम्हाला. गोल शब्द द्या, गोल शब्द द्या. आता मी पाठ्यक्रमावर निश्चिंतपणे बसलो, कारण गाणं लिहायचं नाही, पण त्यांनी पण माझ्या खूप परीक्षा घेतल्या. आपण पुढे येऊ. मला म्हणाले काय माहितीये का, की मोती ठेवावा ना असं तळहातावर, तो कसा गोल फिरतो. खरं म्हणजे मी गोल फिरे. आणि सगळ्यांच्या समोर ही वादक मंडळी जेव्हा समोर असतात, रेकॉर्डिंग सज्ज असतात, आणि आपल्यामुळे रेकॉर्डिंग थांबलंय आणि एकाच शब्दावर अडलंय, आणि अचानक ना, चार दिवस इतके दिवस रिहर्सल केला नाही. पण आनंदाची गोष्ट अशी, ही सर्जनशील मंडळी आहे, संगीतकार किंवा कवी किंवा काय, काम करण्याचा आनंद का होतो, कारण शेवटी रसिकांना मिळतो तो परिणाम. बरोबर, ही सगळी आपली मेहनत आहे स्वयंपाकघरातली, डिश मध्ये छान जायला पाहिजे. बरोबर. तर मुद्दा असा की त्या म्हणा की नाजूक शब्द पाहिजे, तीन अक्षरी, आणि मग गोल काय फिरणारा, मग कानूला सानूला सारखा पटकन शब्द आला निळूला. आणि तो निळूला शब्द आला, ते म्हणाले हो प्रवीण, इतक्या वेळ तुम्ही होता कुठे? म्हटलं होतो इथं, पण सापडलो आता. किती छान. मला वाटतं हा जो निळूला सापडलाय, आणि त्याच गाण्याचा आणखीन एक मजा आहे. आता आपण कडवं घेणार की नाही माहिती नाही वेळेमुळे, पण त्याच्यामध्ये पण आठवणीना उसवून गेला हे साधं मी लिहिलं होतं, की तो पाऊस कसा उसवून गेला आठवणीला. पण दीपक, उषाताईंनी उसवून शब्द गाताना इतकं अजूनही अंगावर माझ्या रोमांच आनंदाचे येतात, की उत्सवणं जे टाका, काळजाचा टाका. आज तुम्ही संगीतकार वादक आहात, किती गाभ्यात शिरतो कलावंत, असा जो उसवतो तसं त्यांनी उसवून हा हलकेच डबल स सला स जोडलाय. हे रसिकांनी मूळ गाणं, म्हणजे आता ते गाणं ऐकताना आम्ही तो स जो आहे तो नक्की ऐकतो, नुसता स होतो. आणि अर्थात काळजाचे धागे उसवून जी मंडळी ऐकतात गाणं, आजही लोकप्रिय, त्यांना खरंच ते आवडेल. आणि मीनाताई खडीकर यांना ते श्रेय आहे, नक्की त्याने गायले आणि संधी मला दिली ती अनिल मोहिले. वा. मला असं वाटतं की आज केतकीकडनं आपण ते गाणं ऐकूया. गाण्याला सुगंध येईल. केतकी जी
खरं तर हा कान्हूला निळूला हा ही सगळी शब्दांची मजा आहे आणि प्रवीणजी तुमच्यामुळे ही शब्दांची मजा आम्हाला आज अनुभवता येते. पण जसं दीपकजी तुम्हाला विचारेन की जसं आत्ता उल्लेख झाला की मंगेशकरांबरोबर काम करणं किंवा उत्तम कविता आणि ती उत्तम कविता सादर करायला मिळणं हा एक वेगळा भाग्य लागतं ह्याला. तर तुमच्या बाबतीत हा एक भाग्ययोग म्हणता येईल की बोरकरांच्या कवितेला सुद्धा तुम्हाला संगीत देता आलं. बोरकरांची एक खूप सुंदर कविता आहे आणि ती मला आठवते व्योम निळे मन. काय झालं होतं तेव्हा नेमकी ती कविता कशी तुमच्या हातात आली? हां, मी स्टाफ म्युझिक डायरेक्टर म्हणून मुंबई आकाशवाणीला रुजू झालो. तिथे 4.5 वर्ष तिथे सेवा केली आणि नंतर मला पुणे आकाशवाणीला माझी बदली झाली. इथे 11 वर्ष आणि पुन्हा रिटायर होईपर्यंत पुन्हा मुंबई आकाशवाणीला आलो. पण पुण्यामध्ये 11 वर्ष फारच खूपच भरपूर काम प्रमाणात चांगल्या प्रकारे करण्याची संधी मिळाली जास्तीत जास्त. आणि त्यावेळेला पुणे आकाशवाणीची जी बुक लायब्ररी आहे ती अतिशय अप्रतिम आहे. म्हणजे मला जरा वेळ मिळाला ते तर मी एकदम एक तर वरती जाऊन स्टुडिओमध्ये कंपोज करत बसायचो, गात बसायचो किंवा कधी कधी माझाच आवाज रेकॉर्ड करून विविध प्रयोग करत बसायचो. पुणे आकाशवाणीमध्ये मी जेव्हा रुजू झालो तर त्यावेळेला काही गाणी मी केली आणि नंतर एकदा उषप्रभा पागे स्टेशन डायरेक्टर अतिशय रसिक आणि म्हणजे कलावंतांची कदर करणाऱ्या आणि कलावंतांचा सन्मान करणाऱ्या आणि त्यासाठी धडपडणाऱ्या उत्कृष्ट कलाकृती व्हावी ती त्यांची मनापासून इच्छा असायची. आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं बोलून की तुम्हाला एक स्पेशल सॉन्ग रेकॉर्डिंग करायचं आहे. तर मी म्हटलं मी गाणी तर खूप आहेत माझ्याकडे पण मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि माझ्या मनात खूप होतं की बाबा बोरकरांचं आपल्याला करायचंच आहे. म्हणून मी लायब्ररीमध्ये जाऊन बसलो आणि 35 पुस्तकं मी 35 काव्यसंग्रह काढले. मांडी घालून खाली बसलो, एक 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 बरोबर बरोबर चालत गेलो. आणि जेव्हा माझ्यासमोर व्योम निळे मन होत सजणा हे गाणं जेव्हा आलं गीत तेव्हा मी एकदम म्हटलं बस मला सापडलं, मला जे हवं ते सापडलं. आणि मग मी लगेच ते स्टेशन डायरेक्टर उषप्रभा पागेंना दाखवलं आणि म्हटलं हे गाणं मला करायचं आहे. ठीक आहे चाल करा. आणि काय एका दिवसातच मला बसल्या बसल्या ती चाल अगदी सलगपणे सुचली आणि मी समाधानी. बोरकरांचे शब्द म्हटल्यानंतर हा ही गंमत आहे. तसं प्रवीण दवणेंचं मला सांगावंसं वाटतं की कुठलेही जे हे महान कवी आहेत ती इतकी अप्रतिम शब्दरचना असते की ती पाहिल्यानंतर ताबडतोब सुचायलाच लागतं. बरोबर. म्हणजे मला घरी जाऊन मी विचार करतो अशी गरजच पडत नाही, तिथे सुचायला लागतं. म्हणजे मला मी आषाढाच्या नंतर आपण बोलू आषाढाच्या सघन घनासम हे मला प्रवीण दवडेंनी दिलेलं पहिलं गाणं. बरं, मला म्हणाल की हे तुझ्यासाठी लिहिलेलं काय स्पेशली आणि हे तूच करायचंस. आणि गंमत अशी की तेव्हाही असंच झालं, चहा पाणी गप्पा गोष्टी करता करता मी विचार करत होतो आणि अखंड 3 कडव्यांची वेगवेगळी चाल ती तिथल्या तिथे सुचलं. मी ऐकवलं प्रवीणने एकदम जोरदार त्याच्या नेहमीच्या थाटात वा अशी जोरदार दाद दिली. म्हटलं कवीची दाद मिळण्यासारखं भाग्य काय. म्हणजे ती लोकांना आवडणार ती चाल एक दोन ओळी आम्हाला जर गुणगुणून दाखवता आल्या तर. हो, आषाढाच्या सघन घनासम साजण अवचित आला ग बेसावधमी असता नाही बरसून अगद गेला ग आषाढाच्या सघन घनासम साजण अवचित आला बेसावधने असता नाही बरसून अगद गेला ग आषाढाच्या अंतरा अंधाराला गंध जुईचा जीव त्यावर फुलला ग झुलला ग अंधाराला गंध जुईचा जीव त्यावर झुलला ग झुलला ग बंधन सुटता
वाऱ्यावरती बंधन सुटता, वाऱ्यावरती देह मोकळा फुलला, घर आषाढाच्या सघन घनासम साजण अवचित आला. वा वा, मला वाटतं या अवचित शब्दाला सुद्धा तितकीच गंमत आहे आणि त्या प्रत्येक शब्दाने खरं तर ते गाणं मोहरलंय. ज्या बोरकरांविषयी आपण बोलत होतो तर मला असं वाटतं की बोरकरांची ती कविता सुद्धा आपण विद्याकडनं ऐकूया आणि मग पुढच्या थोडी गंमत सांगावीशी वाटते. कारण व्यवनिळेची आठवण सांगता सांगता म्हणजे आनंदात आणि ज्याला आपण म्हणू प्रतिसाद म्हणून दीपकजींनी माझ्या सुद्धा गाण्याची घुमफण केली. दीपक खूप आभार, कारण आवडलेलं गाणं आहे. हे सांगण्याची आठवण इथे अशी की कवीवरे बोरकरांचे संस्कार त्यांच्या कवितांचे कवी म्हणून माझ्यावर कसे आहेत ते आषाढाच्या सघन घनासमोर हा योग खूप चांगला जुळून आला. बोरकरांच्या अनेक कवितेमध्ये क्षितिजी आले भरते ग घनात खिरते ग, झाले अंबर झुलते झुंबर हवेत अत्तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग लाजण झाली धरती ग साजण काठावरती ग, तृणात पान मनात गान ओला उन थर थरते ग, आले भरते ग. त्या ग ची बाधा होत नाही, त्या ग ची राधा होते. सरीवर सरी आल्या ग मध्ये पण ग आहेच की ग ची राधा होते, बाधा नाही. खरंय, वा, तो संस्कार आहे. आणि व्योमन निळे सारखं त्याला आपण म्हणू की वैश्विक आनंद निर्मितीचा जे मुळामध्ये मला इथे अभिनंदन करावं असं वाटतं दीपक पाटेकरांचं की वीणा सहस्त्रबुद्धे हो ना, त्यांनी गायलंय ते गाणं. त्यांचं अण्णाव हे खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रतिभेला साजेस आहे सहस्त्रबुद्धे, त्यांनी गायलं आणि जोडून माझी कविता म्हटली अत्यंत आवडणारी की जी या दूरदर्शनच्या सुगम संगीत विभागात माझे अत्यंत आवडते मित्र मित्रनंतर झाले आधी निर्माता अनिल दिवेकर या मंडळीमुळे ते कळायला मिळालं. आज या ठिकाणी कृतज्ञता आम्ही दोघंही व्यक्त करतो आणि आषाढाच्या गाण्यापासून मी आणि दीपक पाटेकर यांची आषाढाच्या बरसाती सारखी वाटचाल सुरू, तिथून आमची सुरुवात झाली. मग शेकडो गाणी पण बोरकरांची कविता ऐकूया. एक मिनिट, मला फार महत्वाचं सांगावंच वाटतं, थोडस वेळ पटकन सांगतो थोडक्यात की मी ते गाणं पाहिलं आणि उषप्रभा बागेंकडे गेलो चाल लावल्यानंतर आणि मी त्यांना ठासून सांगितलं की मला वीणा सहस्त्रबुद्धे आणि फक्त वीणा सहस्त्रबुद्धे त्यांनीच गावं अशी माझी इच्छा आहे, शक्य होईल का? हो हो, लगेच त्यांनी फोन डायरेक्ट काढली, फोन केला, डायरेक्ट फोन लावला वीणा, आणि वीणा ते पुण्यातच राहायच्या. हो हो, आणि त्यांना फोन लावला की दीपक पाटेकर आमचे संगीतकार आहेत, त्यांना तुमचं गाणं करायची इच्छा आहे तर तुम्ही प्लीज गाल का? हो म्हणाल्या, द्या त्यांना फोन. आणि म्हणाल्या, त्या म्हणाल्या वीणा ताई की दीपक पाटेकर मी तुम्हाला ओळखत नाही, मला माहीत नाही म्हटलं, पण म्हटलं ते म्हणाले की मी तुमचं गाणं मला आवडलं तर नक्की गाईन. आणि मग त्यांनी मला, मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मी गाणं ऐकवायला तुमच्या घरी येतो, ते म्हणाले नको नको मी आकाशवाणीत येते. अरे वा, केवढं मोठं, केवढं मन मोठं. आणि वीणाताईंनी असं म्हणणं, म्हणावं बापरे एवढ्या सम्राज्ञी त्या शास्त्रीय संगीत गायला लागल्या तर साष्टांग लोटांगण घालावं त्यांच्या पुढे आणि एवढी त्यांची योग्यता. आणि त्या म्हणतात मला एकदम अंगावर शहारे आले आणि त्या आल्या लागोपाठ 2 दिवस आहे मला आवर्जून सांगावंसं वाटतं या मोठ्या व्यासपीठावर की ह्या आठवणी अशाच राहून जातात. हा त्यांचा महिमा आहे, त्यांचा मोठेपण आहे. त्या 2 दिवस आल्या, 1:30 यायच्या, 2:45 दोन तंबुरे त्यांच्या शिष्य असायच्या त्या लावायच्या, बरोबर 2 ते 4 वाजले की मी निघते. दुसऱ्या दिवशी परत आल्या, लागोपाठ त्यांनी 4 तास मेहनत केली. आजच्या काळात असं होऊ शकत नाही, वेळ मिळत नाही. हां, आणि ते झालं आणि नंतर मग त्यांनी गायलं, मी रेकॉर्ड केलं. आता तिथे म्युझिक डायरेक्टरनं आपल्याला रेकॉर्डिंग करावं लागतं तर अप्रतिम रेकॉर्डिंग झालं होतं. आणि त्यानंतर मग त्या रेकॉर्डिंग संपल्यानंतर अशा अशा झटक्यात आल्या आतमध्ये, ऐकू नका म्हटलं. अरे असं काय अप्रतिम झालंय, मला आवडलंय, सगळ्यांना आवडलंय, तुम्ही घेतलेल्या जागा बरोबर आलेले नाहीत. मी तुम्हाला म्हटलं होतं घाई करू नका, 2 दिवसात दिवाळीचं स्पेशल सॉंग वगैरे तुम्ही नंतर करायचं होतं, मला महिनाभर रिहर्सल पाहिजे होती. तुम्ही का हट्ट केला? म्हटलं आता आम्हाला आवडलंय, तुमचं समाधान झालं नाही, पण म्हटलं तुम्ही अप्रतिम गायले. आता
असं गाण्यावर प्रेम करणारे गायक गायिका हाच अनुभव मला आशाताईंकडून पण आला. नंतर मग विषयांतर होईल. आशाताई नंतर पंडित भीमसेन जोशींबरोबर मला काम करायची संधी मिळाली. त्यांनी सुद्धा चार ओळी होत्या समर्थ रामदासांच्या, कल्याणकरी देवराया. दीड तास नुसतं असं हाताची घडी घालून असं ऐकत होते. गात्रा बेटा गात्रा बेटा. नंतर मग पुण्याला टिळक स्मारक स्टुडिओ मिळत नव्हता पटकन. टिळक स्मारक मंदिराच्या मोठ्या हॉलमध्ये तिथं सगळी जत्रा जमली. 40 लोक तिथे होते. डायरेक्टर प्रोड्युसर सगळे. आणि सगळे सिद्धता झाली, तंबोरे लागले आणि गायला बसले. आणि गाता गाता त्यांनी रिहर्सल गा बेटा आमचं असं चाललं होतं. आणि असं चालता चालता एकदम दोन्ही तंबोऱ्यावर अचानक हात ठेवले. अशी अशी मान हलवली. थांबा, मी आत्ता गाणार नाही, शोज लागले, सगळे रिहर्सल ठरले, पंडितजी असं नका करू बुवा. नाही म्हणे. त्यामुळे म्हटलं कारण काय आमचं काही चुकलं असतं तर क्षमा करा. म्हटलं काही नकळत आमच्याकडून तुमचा काही अपमान. नाही नाही म्हणे तसं नाही. हा पोरगा गातो त्या त्याच्या गळ्यातून ज्या जागा येतात त्या माझ्या तशा आल्या पाहिजेत. हा छठ्ठ विणाताईंनी केला, हा छठ्ठ आशाताईंनी केला. माझी चाल नव्हती पण माझ्या आवाजामध्ये आशाताईंनी स्टुडिओमध्ये आल्यानंतर दीपक पाडेकर तुमचं गाणं 7 ते 11 कामात घेऊन बसले हे म्हणणं त्यांनी. मी हैराणच झालो, बापरे काय बोलताय तुम्ही. आणि नंतर मी म्हटलं चला आता तुम्ही विश्रांती घ्या, 15 मिनिटं चहा वगैरे घ्या आणि आता आपण रेकॉर्डिंग नंतर करू. एक रिहर्सल झाली की एक टेक ओके होईल. तुम्हाला काय? नाही नाही नाही, हार्मोनियम काढा, रिहर्सल घ्या. रिहर्सल म्हटलं काहीच गरज नाही. त्यांनी रिहर्सल करायला लावली आणि एक एक ओळ त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतली. बरोबर आहे, काही फरक आहे? म्हटलं थोडा फरक आहे पण तुमच्या मतात काही चालतंय, काही म्हटलं तरी चांगलं आहे. आणि असं म्हणत त्यांनी ते पूर्ण करून घेतलं मनासारखं सगळ्या जागा. आणि एक टेक ओके केल्या. मी जाऊन त्यांना साष्टांग लोटाकडे घातलं. अशी म्हणजे ही तीन माणसं, हे दिग्गज, मला इथे सांगावंसं वाटतं की केवढी मोठी मन आणि किती गाण्यावर प्रेम, शब्दांवर प्रेम आणि त्या स्वररचनेवर प्रेम की ते परफेक्ट संगीतकाराला हवं तसं आलंच पाहिजे. बरोबर. पण बघा एक कसा एक योग जुळून येतो, म्हणजे बोरकरांच्या कवितेच्या निमित्ताने आपण या सगळ्यांच्या आठवणी खरं तर सांगितल्या. मुळात बोरकरांची प्रतिभा अशीच सगळ्यांना कवेत घेऊन पुढे जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं पुन्हा एकदा आवर्तन पूर्ण करूया आणि बोरकरांच्या कवितेवर येऊया. आणि विद्या ऐकव आम्हाला ते गाणं. स्मर करुणा व्योम निळे
विद्या दीपकजींनी किती कठीण चाल करून ठेवली आहे याचा अनुभव तुला आता नक्कीच आला असेल, पण खूप सुंदर छान मस्त प्रयत्न. खरं तर रेडिओसाठी अशा अनेक घटना घडल्या किंवा अशा अनेक अशी अनेक गाणी तयार झाली की जी अनेक वर्ष लोकांपर्यंत राहिली. मला वाटतं प्रवीणजी तुमच्याही वाट्याला एकदा असाच माघ महिना आला होता. काय घडलं होतं तेव्हा नेमकं? भाग्य हे की आजही काय आणि तेव्हाही काय, आकाशवाणी हे एका अर्थाने देववाणीच होती. खरं. आणि विशेषतः सुगम संगीत विभाग, सगळ्याच विभागाविषयी बोलता येईल पण आज तो विषय नव्हे, पण प्रत्येक विभागाचे जे प्रमुख होते ते त्या क्षेत्रातले सर्वोच्च होते. भाषणासाठी रवींद्र पिंगे असतील किंवा ही सगळी मंडळी मोठमोठी होती. संगीत विभागामध्ये साक्षात देव म्हणजे यशवंत देव आणि बरोबरीने प्रभाकरजी पंडित होते, दीपक पाटेकर, भूमानंद बोगम, शांकनील, ही सगळी मूळ अभिजात संगीतकार मंडळी ही त्या गाभाऱ्यामध्ये होती. आता जी तुम्ही माघ महिन्याची आठवण सांगितली त्याच्यावरून मला आकाशवाणीच्या त्या पायऱ्या आठवल्या. म्हणजे पहिल्यांदा मी अक्षरशः नमस्कार करून गेलो ती नामदेवाचीच पायरी, की त्या ठिकाणी मला यशवंत देव आणि मंडळी बघायला मिळाली, ऐकायला मिळाली. आठवण ही की देवांबरोबर जेव्हा अनेक गाणी व्हायला लागली तेव्हा एक त्यांचं आणि माझं मी आदराने म्हणतो एक मैत्र जमलं. बरोबर. आणि त्यांना मी अक्षरशः एका मुलासारखाच त्यांच्या. मला अचानक त्या आकाशवाणीच्या कॉरिडॉरमध्ये म्हणाले, प्रवीण, त्यांची बोलण्याची पद्धत मिश्किल होते फार. बरोबर. दीपकला तर सहज मिळालाय की तुला कुठला महिना हवाय. मला क्षणभर कळे ना आपल्या डोक्यात काही ते वेगळं असतं, कुठला महिना हवाय काय. म्हणूनच मी मगाशी म्हटलं तुमच्या वाट्याला माग महिना आला. तर मला बरं बावरलो मी, पण घाबरू नकोस म्हणे की 12 मराठी महिन्यावर 12 गाणी आम्हाला करायची. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अशी. तर कुठल्या महिन्यावर गाणं तुला लिहायला आवडेल? मी म्हटलं कुठल्या ऋतूवर किंवा कुठल्या महिन्यावर काय आवडेल. म्हटलं मला चैत्र द्या, मला आनंदाचं छान त्याच्या चैत्रामध्ये उत्सव आहे, बरोबर, मला छान करता येईल. तो नाही म्हणे, तो मंगेश पाडगावकरांनी आधीच घेतला. हो का? म्हटलं मग पावसाचा द्या, वर्षा ऋतूचा तो एखादा महिना द्या. म्हटलं श्रावण वगैरे नाही म्हणे, तो आधीच शांता शेळकेने घेतला. अरे म्हटलं आता काय करणार. मग निदान म्हटलं आता अगदीच कुठलेच महिने गेले गारवायचे, वैशाख म्हणून आपण चाललेले वैशाख. हो हे झालं म्हणजे वैशाख आधीच वसंत बापटाने घेतलाय. अरे म्हणजे सगळ्या मोठ्या कवींनी इतके महिने निवडले. म्हटलं आता तुम्ही काय ठेवलाय माझ्यासाठी. म्हणे तुझ्यासाठी माघ उरलाय. माघ कळे ना होत म्हटलं. बरोबर. सगळी भावगीतं त्यांना हवी होती. तर मी घरी आल्यानंतर माझ्या बहिणींना माझ्या आईला विचारलं आई माघ महिन्याचं वैशिष्ट्य काय ग, हे मला गाणं लिहायचं त्याच्यावर काय आहे. तसं काय कोणाला सांगता आलं नाही, कारण माघ महिन्याला तसा काही चेहरा आहे एवढा नाही. धाकटी बहीण पटकन म्हणाली की एवढंच माहिती आहे की माघ महिना गारठ्याचा असतो, गारव्याचा असतो. आणि तिथे क्लिक झालं. म्हटलं पण आत्ता मला जे सुचलंय ते त्यांच्या भावगीताच्या त्या महिन्यामध्ये जाईल का. मग मी त्यांना त्यावेळेला मोबाईल तर नव्हतेच, साध्याने मी त्यांना फोन केला, ट्रंक कॉल लागला. मी डोंबिवलीला होतो. म्हटलं देवसाहेब लावणी लिहिली तर काय वाटेल माघ महिन्यावर. तर त्यांनी विचार केला, अरे लावणी कोणी दिलेलीच नाही आहे म्हणे, लावणीचा मुखडा मला सुचलाय. आणि मग म्हणे कुठला मुखडा. म्हटलं माघाची थंडी. बर. थंडीची धुंदी. माघाची थंडी, थंडीची धुंदी, धुंदीचा फुललाय काटा, अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता. आणि प्रत्यक्ष भेटीत त्यांनी मला अक्षरशः जवळच घेतलं. आणि इतकी छान त्यांच्या पद्धतीनं त्यांनी माघाची थंडी, माघाची असं केलं. आणि आनंद वाटतो की आरंभी उत्तरा केळकर यांच्यासारख्या ज्येष्ठ पार्श्वगायिकेने ते गायलं. आणि त्याची गंमत अशी आहे, एकदा मला अमेरिकेतून फोन आला त्यांचा, देवांचा. म्हणा अरे बोल माझ्याशी, म्हणे सगळ्यांची श्रोत्यांचं अभिनंदन कर फोनवर. म्हटलं काय,
अत्यंत लोकप्रिय झाले म्हणे मागाची थंडी बाबडी अमेरिकेत. मी पटकन थोड्या आमच्या दिल जमाईचा फायदा घेऊन म्हटलं की अमेरिकेत लोकप्रिय केलं आता महाराष्ट्रात पण करावं. आणि मग हे सगळं सांगून त्यांनी उत्तराबाईंनी अनेक ठिकाणी ते गायलं आणि त्यानंतर ध्वनिमुद्रणासाठी तेवढ्याच श्रेष्ठ ज्येष्ठ गायिका रंजनाताई जोगळेकर यांनी ते गायलं आणि मला आवडेल या रंगमंचावर. नक्कीच, मला असं वाटतं की आजच्या गप्पांची सांगता आपण लावणीने करूया. आणि केतकीला मी सांगते माघाची थंडी होऊन जाऊ दे. आणि खरंच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगेन की या सगळ्या गप्पा गीतकार संगीतकारांकडनं ऐकताना खरंच खूप मजा वाटते. या सगळ्या निर्मितीचे क्षण आपण पुन्हा अनुभवणार आहोत प्रवीण दवणे आणि दीपक पाटेकर यांच्याकडून पण पुढच्या भागात. आजच्या भागाची सांगता करूया या लावणीने. माघाची थंडी माघाची थंडीची थंडी थंडीची माघाची थंडी माघाची थंडीची थंडी थंडीची थंडीच फुललाय काटा ओह थंडीच फुललाय काटा अर्ध्या रात्रीला आत कुठ जाता अर्ध्या रात्रीला आत कुठ जाता अर्ध्या रात्रीला आत कुठ जाता माघाची थंडी माघाची जमी